लहान मुलांमध्ये आता जे प्रौढांमध्ये वॅक्सिनेशन सुरू आहे संपूर्ण देशामध्ये ते लहान मुलांना देता येतं का आता बऱ्याच ठिकाणी वेस्टर्न कंट्रीजमध्ये ह्या ट्रायल्स चालू झालेल्या आहेत इवन आपल्या आता इंडियामध्ये साधारण दहा ते अठरा वयोगटातील मुलांमध्ये सुद्धा ही फेज थ्री ट्रायल जी आहे ती चालू झालेली आहे आणि बऱ्याचशा ट्रायल्स पॉझिटिव्ह रिझल्ट्स आहेत त्यामुळे ह्या जर ट्रायल्स सक्सेसफुल झाल्या तर काही दिवसातच लहान मुलांमध्ये सुद्धा हे लसीकरण चालू केलं जाईल नक्कीच जसं की तुम्ही सांगितलं की होम आयसोलेशन मध्ये ही ही काळजी घ्यायला हवी आहे तर पालकांनी कोणत्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे लहान मुलांना कोरोनाच्या काळात जसं मुलांचं मुलांची जी लक्षणं आहेत त्याचं मॉनिटरिंग होणं गरजेचं आहे तसंच एक जेव्हा एकत्रित कुटुंब असतं तेव्हा त्या मुलाबरोबरच एखादा पालक मग तो स्वतः कोविड पॉझिटिव्ह असेल किंवा समजा कोविड जरी नेगेटिव्ह असेल तरी त्यांनी मास्क घालून त्या मुलासोबत राहणं गरजेचं आहे जर घरात आजी आजोबा असतील तर त्यांच्यापासून ह्या लहान मुलांना वेगळं ठेवणं गरजेचं आहे कारण लहान मुलांमध्ये जरी संसर्ग झाला तर तो, तो बऱ्याचदा सौम्य प्रमाणात असतो आणि जर तो त्या आजी आजोबांपर्यंत जर पसरला तर त्यांच्यामध्ये सिविअर सिविअर लक्षणं दिसू शकतात आणि त्यामुळे आजी आजोबांपासून त्यांना लांब ठेवणं गरजेचं आहे नक्कीच तसंच आणि जे मी एम आय एस सी म्हणून जे एक हे सांगितलं की ही जी लक्षणं आहेत की ही याच्यामध्ये चट्टे येणं किंवा डोळे लाल होणं स बाळ सुस्त होणं ही जी लक्षणं आहेत ही करोना असतानाच नाही तर ही पोस्ट कोविड म्हणजे कोविड झाल्यानंतर चार ते सहा आठवड्यानंतर दिसू शकतात आणि त्यामुळे जर कोणत्याही बाळाला तीन दिवसापेक्षा जास्त ताप असेल आणि बाकीची लक्षणं दिसत असतील तर ती अंगावरती काढू नये त्यांनी ताबडतोब आपल्या डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे